दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई येथे तब्बल 39 वर्षानंतर 1982 नंतर भव्य कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या गावात दिवंगत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी पहिली कांदा परिषद घेतली। त्याच गावात रयत क्रांती संघटनेकडून 5 जून रोजी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे। गेल्या 1 महिन्यात ते 1.5 महिन्यापासून साधारणतः आपला कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यातला हे नगदी पीक आपलं आहे आणि या नगदी पिकामध्ये खूप मोठी हेळसाण या शेतकऱ्याची गेल्या 1 महिन्यापासून होते आणि जे ग्रामीण भागातला अर्थव्यवस्था आपली जी आहे ती अर्थव्यवस्था कांद्याला दर नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी कोंडमोडला गेलेला आहे। त्याच्यात नैसर्गिक आपत्ती ह्या वर्षाला खूप कांद्याला आलेली आहे आणि त्या कांद्याला नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला येणारं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात घट झालेलं आहे। माननीय सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा हा महाराष्ट्राचा दौरा 29 तारखेपासून सिंधुदुर्गपासून सुरुवात केली होती तर 20 मेला तो समारोप टेंभुर्णी इथं झाला आणि त्या अनुषंगाने जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सदाभाऊ आले तर सदाभाऊंच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात गेले प्रत्येक तालुक्यात कांद्याबद्दलच त्यांच्याकडे खूप तक्रारी झाल्या आणि कांद्याचा जो विषय होता हा कांद्याचा विषयासंदर्भात काहीतरी केलं गेलं पाहिजे। त्यामुळे माननीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात टेंभुर्णी या ठिकाणी कारण टेंभुर्णी हे गाव का निवडण्यात आलं तर माननीय शरद जोशी रुई हे गाव का निवडण्यात आलं तर साधारणतः शरद जोशी साहेबांनी पहिली कांदा परिषद महाराष्ट्रातली रुई या ठिकाणी घेतलेली होती आणि त्या रुईच्या कांदा परिषदेला चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता आणि साधारणतः त्यानंतर आम्ही 2013 माननीय सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून सटाणा इथे कांदा परिषद घेतली आणि त्याच्यानंतर कांदा परिषद या शेतकऱ्याला घेणे खूप गरजेचं झालेलं आहे। त्या कांदा परिषदेसाठी भाजपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोठं सहकार्य त्या ठिकाणी मिळणार आहे। या कांदा परिषदेला रयत क्रांती संघटनेच्या नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, भाजपा नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती दीपक पगार यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्या अनुषंगाने प्रवीण दरेकर साहेब विरोधी पक्ष नेते हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। किरीट सोमय्या मान्य खासदार माजी खासदार हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर हेच त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। माननीय सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कांदा परिषद त्या ठिकाणी होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीयेत। गेल्या 15 दिवसापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत। अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दीपक पगार यांनी दिली। रस्त्यावर उतरून आंदोलन केली परंतु त्या आंदोलन करत असताना आम्हाला तेव्हा 2 रुपये अनुदान मिळालं तर 130 कोटी रुपये त्यावेळेला 2 रुपये अनुदान प्रमाणे शेतकऱ्याला वाटप झालेली होती तर कुठेतरी शेतकऱ्याला हातभार त्या ठिकाणी लागलाय आणि महाराष्ट्रातला आणि नाशिक जिल्ह्यातला हा सगळ्यात मोठा कांदा उत्पादक ह्या नाशिक जिल्ह्यातला आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकाला आज महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठी आशा आहे की कुठेतरी बोललं जाईल कुठेतरी सांगितलं जाईल कारण आज उत्पादन खर्च आज 22-23 रुपये पर केजी झालेला आहे आणि तो उत्पादन खर्च जर एवढा वाढलेला आहे निसर्ग आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं होतं त्याच्यात ॲव्हरेज जे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होतं ते 50% ॲव्हरेज आलेलं आहे। त्या अनुषंगाने आज शासनाने जवळजवळ 22 रुपये जर किलोला खर्च कांदा तयार करायला येत असेल तर आम्हाला 30 रुपये किलोने हमी भाव मिळाला पाहिजे हा एक पहिला मागणी आमची होती आहे ती आणि त्याचप्रमाणे कांदा उत्पादकांना 5 रुपये पर क्विंटलने म्हणजे किलोने आम्हाला 500 रुपये अनुदान पर क्विंटलला शासनाने दिलं गेलं पाहिजे ही प्रामुख्याची दुसरी एक मागणी आमची आहे। उचलू नये याच्यासाठी सुद्धा कुठेतरी आम्हाला या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे रयत क्रांती संघटना ही उभी राहणार आहे आणि या शेतकऱ्याला कुठेतरी अनुदान मिळवून देण्यासाठी चांगल्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही करणार आहोत। आजपर्यंत रस्त्यावरची लढाई करत आलो आहे साधारणतः 1980 पासून
जोशी साहेब रस्त्यावरचीच लढाई लढताय तर शेतकऱ्याला आजही रस्त्यावर उतरावंच लागतंय. परंतु आता ते उतरणं बंद करून आणि एक चांगल्या पद्धतीचा प्रशासकीय व्यवस्थेवरच आघात करायचा, कारण रस्त्यावरची लढाई खूप झाली, आता प्रशासकीय व्यवस्थेवर आघात करायचा, अशा पद्धतीचं आता आमचं भविष्यातलं नियोजन ठरलेलं आहे. सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, निफाड.